विकासापासून वंचित असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठीच्या आराखड्याला आकार देण्यासाठी सर्व राज्यपालांनी सहकार्य करावं, राष्ट्रपतींचं आवाहन. काळा पैसा तसंच दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि उग्रवादाविरोधात एकत्रितपणे कारवाई करण्याचं सुषमा स्वराज यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरूच दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचारी जखमी. गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध योजनांमुळे देशातल्या 19 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षेचा लाभ, आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांचं प्रतिपादन. बनावट बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर पथकं नेमण्यात येणार, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती. लघु तसंच मध्यम उद्योगांनी व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेण्यापेक्षा शेअर बाजाराद्वारे भांडवल उभारावं, उद्योगमंत्री सुभाष देसाई. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यातला कृष्णा अगरवाल देशात 7व्या क्रमांकावर. आणि विख्यात धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या पार्थिवावर चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूळ गावी अंत्यसंस्कार. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. विकासापासून वंचित असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठीच्या आराखड्याला आकार देण्यात राज्यपालांनी सहकार्य करावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रपती भवनात राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या 2 दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातले 69% विद्यापीठं राज्य सरकारांच्या अखत्यारीत असून बहुतांश विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल आहेत. विद्यापीठांचे कारभार सुरळीत आणि पारदर्शक राहावेत, परीक्षा निकाल आणि पदवीदान या प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्यपालांनी लक्ष घालण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यपाल आणि नायब राज्यपालांना संबोधित केलं. संघ राज्य रचनेत राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे. केंद्राच्या योजनांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी राज्यपालांनी आपल्या अनुभवाचा लाभ करून द्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. अलिकडेच वीज पोहोचलेल्या गावांना राज्यपालांनी भेट देऊन पाहणी करावी असंही पंतप्रधानांनी सुचवलं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूही यावेळी उपस्थित होते. काळा पैसा, दहशतवाद्यांना वित्त पुरवठा आणि जहालवादाविरोधात ब्रिक्स देशांनी संयुक्त कारवाई करावी असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे. त्या आज प्रिटोरिया इथं ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत बोलत होत्या. जागतिक परिस्थिती अस्थिर असतानाच्या काळात ब्रिक्स देशांनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण आहे असं त्या म्हणाल्या. जागतिक स्तरावर आर्थिक परिस्थिती सुधारत असली तरी दीर्घकालीन आव्हानं अद्यापही कायम आहेत. जागतिकीकरणाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचणं हे अजूनही आव्हान असल्याचं त्या म्हणाल्या. स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हातबॉम्ब हल्ल्यात 12 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. जखमींमध्ये 2 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने फेकलेले हातबॉम्ब नेम चुकल्यामुळे रस्त्यावर पडले आणि ही दुर्घटना घडली. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली असून या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटानं घेतलेली नाही. सरकारच्या विविध योजनांमुळे देशातल्या 19 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा मिळवून दिली आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रायपूर इथं सरकारच्या कामगिरीबद्दल त्यांनी माहिती दिली. मोदी सरकारनं सामान्य जनतेसोबतच शेतकऱ्यांचाही प्राधान्यानं विचार केला, त्यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात देशात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक वाढली आहे असं केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरन कौर यांनी सांगितलं. केंद्रातल्या भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 4 वर्षातल्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या कामाविषयीची माहिती त्यांनी आज दिली. बँकांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी मंत्रालय स्वतःची वित्तीय संस्था स्थापन करणार असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी बंगळूर इथं पत्रकार परिषद घेतली. येत्या काळात देशाचा आर्थिक विकासदर 8.5% पोहोचेल असा विश्वास गौडा यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्राला नुकतीच 4 वर्ष झाली. या 4 वर्षात सरकारनं अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग नवनिर्मितीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्ग विकसित होत आहेत. तुळजापूर नागपूर महामार्ग या प्रकल्पातूनच आकार घेतोय. या विकासाला आपला हातभार लागतो अशी भावना इथले शेतकरी व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग नवनिर्मितीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत तुळजापूर नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग निर्माण होतो आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव, लोहा आणि अर्धापूर या तालुक्यातल्या जमिनी या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केल्या. रस्त्यांची निर्मिती ही त्या त्या भागातल्या विकासासाठीचा मूलभूत घटक असते. केंद्र सरकारनं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्यात त्यांना बाजार भावापेक्षा 5 पट रक्कम दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 23 ते 24 गुंठे गेलेले आहे. मला 83 लाख रुपये मिळाले. जमीन जवळपास माझी बाजार भावाच्या नुसार त्याच्यावर म्हणजे 5 दुप्पटीने काहीतरी असे पैसे मिळाले आहेत. खूप काही आणि खूप समाधान आहे त्या पैसे मिळाल्या बाबतीत. जमीन अधिग्रहणाबाबत यापूर्वीच्या सरकारचा अनुभव अत्यंत कटू होता. बऱ्याच ठिकाणी 30-35 वर्षांपूर्वी रस्त्यासाठी आणि धरणांसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींना अत्यंत तुटपुंजा मोबदला जाहीर केला होता आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी तो मिळालेला सुद्धा नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांच्या जमिनींना अपेक्षेपेक्षाही जास्त मोबदला मिळवून दिलाय. अधिग्रहित जमिनींचा मोबदला जमीन मालकांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आला. कोणाला कोटी मिळालेत, कोणाला 80 लाख, कोणाला 17, कोणाला 20-25 जमिनीच गेल्या प्रमाणे त्यांना पैसे मिळाले. जशा ज्या जमिनी गुंठ्याप्रमाणे गेल्यात, कोणाच्या 17 गुंठे, 18 गुंठे, 9 गुंठे अशा प्रमाणे त्यांना 4 लाख गुंठ्याप्रमाणे मिळालेत पैसे. बऱ्याच लोकांना याचा फायदा बी झाला शेतकऱ्यांना. त्या हिशोबानं सध्या ते चांगलं केले आहे सरकारनं. बाल तत्काळ अधिग्रहण करून घेतलं आणि तत्काळ पैसे दिलेत, ते विषय चांगला आहे. आपण जर तसं पाहिलं तर मराठवाडा हा पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मागासलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नावाचं इथं कुठली चीज फक्त सर्वे सुरू झाली नाही तर तिथं काम सुरू झालं. काम सुरू झालं नाही तर मोजमापं झाली. आता त्या काही आता तुम्ही बघत असाल मोजमाप अजूक चालू आहे. इथं अगोदर तिथून थोड्या अंतरावर गेलं तर लोकांच्या अकाउंटवर पैसे पडले गेले. असं नाही की फक्त बायानं मावेजा केला, सर्वे केले, सोडून दिले. मावेजा पडला, लोकांना योग्य मार्गानं पैसे लावायला सुरुवात केली. अतिशय समाधानी आहे. जोपर्यंत रस्ते होणार नाहीत तोपर्यंत विकास होणार नाही. कुठल्याही शेतकऱ्याला यासाठी शासन दरबारी चक्रा मारण्याची गरज पडली नाही. हदगाव तालुक्यातल्या 13 गावांसाठी साधारणपणे 150 कोटींपैकी आतापर्यंत 100 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती हदगावचे उपविभागीय अधिकारी महेश वडतकर यांनी दिली. या भागातल्या साधारणपणे 242 शेतकऱ्यांच्या खात्यांवर कोटीवधीच्या रकमा जमा झाल्यात. बाजार भावापेक्षा 5 पट जास्त मोबदला आणि रक्कम तात्काळ मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसत आहे. बनावट बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर पथकं नेमण्यात येणार असून त्यांना कारवाईचे अधिकारही देण्यात येतील अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात दिली. साखर संघाच्या सभागृहात खरीप पिकांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात बियाणं, खतं तसंच कीटकनाशकांचा पुरेसा साठा असून शेतकऱ्यांच्या अडचणींचं निवारण अधिकारी बांधावर जाऊन करतील असं ते म्हणाले. राज्यात 2 जूनपर्यंत विविध पिकांचं 7 लाख क्विंटलहून अधिक बियाणं शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दूध दरावरून राज्यातल्या सहकारी आणि खासगी संस्थांनी सरकारला वेठीला धरलं असून गरज पडल्यास अमूल कंपनीला राज्यात दूध संकलनाची परवानगी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे स्पष्ट संकेत खोत यांनी यावेळी दिले. सर्व विभागांमध्ये बियाणाची गरजे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. खतांच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व ठिकाणी तजवीज झालेली आहे. विशेषतः कोकण विभागामध्ये पावसाळ्यापूर्व खतं तिथं पुरवठा करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं त्याही ठिकाणची खताची
उपलब्ध करून देण्यात आले. व्यवसाय वाढीसाठी लघु मध्यम उद्योगाने कर्ज घेण्यापेक्षा शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. मुंबई शेअर बाजारात आज 250व्या एएसएमई कंपनी सूचीबद्ध झाली त्यावेळी ते बोलत होते. सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांची मालकी ही मूळ मालकाकडे अबाधित राहते याबाबत प्रबोधन करा, व्यावसायिकांचं मन वळवा आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करा असंही त्यांनी उद्योजकांना सांगितलं. 250 कंपनी सूचीबद्ध झाली असली तरी हे प्रमाण वाढण्याची गरज आहे असं मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केलं. महिलांना उद्योग वाढीसाठी सहकार्य मिळावं यासाठी विशेष महिला धोरण राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर प्रशिक्षण मेळावे आयोजित केले जात आहेत अशी माहितीही देसाई यांनी यावेळी दिली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शाखांसाठी घेण्यात येणाऱ्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा निकाल आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं ऑनलाईन जाहीर केला आहे. हा निकाल मंडळाच्या www.cbscnwt.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल जाहीर करायला स्थगिती द्यायला नकार दिल्यानंतर मंडळानं नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेला देशभरातून 13 लाख विद्यार्थी बसले होते. नांदेडचा कृष्णा अगरवाल या परीक्षेत देशात 7वा आला असून बायोलॉजी या विषयात देशात पहिला आला आहे. शासनानं बंद केलेली तूर खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत या मागणीसाठी आज अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तो हाणून पाडला आणि ठाकूर यांना अटक केली. आज घडीला लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांकडे पडू नये. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही सरकारनं तूर खरेदी केली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही असे आरोप आमदार वीरेंद्र जगताप यांनी यावेळी केले. या आंदोलनाच्या वेळी रस्त्यावर तूर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी आमदार जगताप यांच्यासह अनेक आंदोलकांनाही अटक केली. पालघर जिल्ह्यातल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील नोकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नसल्याच्या विरोधात आज सकाळी इथल्या 5 मार्ग परिसरात ग्रामस्थांनी उग्र आंदोलन केलं. या प्रकल्पात ग्रामस्थांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र जेव्हा जेव्हा प्रकल्पात नोकर भरतीसाठी जागा उपलब्ध होतात तेव्हा आम्हाला डावललं जातं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना अगोदर घेण्याचा घाट प्रकल्प अधिकारी घालत आहेत असा आरोपही आंदोलकांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचं आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी दिलं त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शासनाची हरभरा खरेदीची मुदत संपल्यानंतरही बीड जिल्ह्यातल्या माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा पडू नये त्यामुळे ही मुदत शासनानं वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या पावसाचा हंगाम सुरू होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपला हरभरा बाजार समितीत आणून ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वी हा माल विक्री होणं आवश्यक आहे अन्यथा पावसात भिजण्याची चिंता शेतकऱ्यांना भडसावत आहे. या बाजार समितीमध्ये एकूण 2,975 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यातल्या 1,544 शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी बाकी आहे त्यामुळे शासनानं खरेदीसाठीची मुदत वाढवावी आणि त्वरित खरेदी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शेतामध्ये घाम गाळून रात्रीचा दिवस करून पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मध्यस्थांच्या साखळीमुळे योग्य तो मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी शेतकरी ते ग्राहक ही विक्री साखळी निर्माण केली त्यामुळे शेतातलं उत्पादन फळभाज्या आता रास्त दरात ग्राहकांना मिळू लागल्यात आणि शेतकऱ्यांनाही कष्टाचा मोबदला मिळू लागलाय. उन्हाळी सुट्टीतल्या शालेय विद्यार्थ्यांचा हा उपक्रम ग्राहक आणि बळीराजा दोघांनाही उपकारक ठरला आहे. व्यापारी अडते दलाल यांच्यामध्ये अडकलेला शेतकरी पिकाला हमीभाव मिळावा म्हणून सरकार दरबारी न्याय मागतो आहे. शेतकऱ्यांचं हे गाऱ्हाणं शाळकरी मुलांपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी उन्हाळी सुट्टीत शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्याचं ठरवलं.
यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस इथल्या डॉक्टर एडी आत्तेवार शाळेच्या शिक्षकांनी त्यांना पाठबळ दिलं आणि त्यातून साकारली शेतकरी ते ग्राहक ही विक्री योजना. हा प्रकल्प सुरू केल्यामुळे तीन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा माल त्यांनी सांगितलेल्या भावात विकला गेला, शेतकऱ्याचा फायदा झाला. दुसरी गोष्ट समाजाला कमी भावात आणि रास्त भावात भेसळ मुक्त असा माल मिळाला आणि आमच्या शाळेत जे अनाथ मुलं आहे त्या मुलांना शिक्षणासाठी मदत सुद्धा झाली. शेतकऱ्यांनीच ठरवलेल्या किमतीनुसार फळ भाज्या या ग्राहकांना विकल्या जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव तर मिळतोच पण ग्राहकांनाही चांगला आणि उत्तम प्रतीचा ताजा शेतमाल रास्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकही समाधान व्यक्त करत आहेत. पण यांनी जी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली यामध्ये तर तीन चांगल्या गोष्टी. एक म्हणजे ग्राहकांचा फायदा आहेच, शेतकऱ्यांना वाजवी तो भाव मिळत आहे आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे, मेन म्हणजे जो उद्देश आहे की त्यामधून होणारा जो फायदा आहे तो हा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात येणार आहे. आणि एरवीही आता सुरू आहे अधिक महिना. स्त्रियांची जास्तीत जास्त कल्पना असते की या महिन्यात आपण जास्तीत जास्त दानधर्म केला पाहिजे आणि इथं आम्ही सामान घेऊन आमचा आम्हाला सॅटिस्फॅक्शन हे आहे की याच्यामधून जो प्रॉफिट होणार आहे तो अनाथ मुलांना उपयोगी येणार आहे. तर मार्केटपेक्षा मला इथं चांगले भाव मिळत आहे. यांनी जे उपक्रम राबवलेला आहे असा पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी असा सरकारने उपक्रम राबवला पाहिजे तर शेतकऱ्यांना इथे दोन पैशाचा फायदा सुद्धा होतो आणि त्याच्या मालाला भाव सुद्धा चांगला मिळतो. शालेय विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमात गृह उद्योग करणाऱ्यांनाही हक्काचं पाठबळ मिळाल्यानं त्यांच्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मी घरगुती लोणच्याची विक्री करतो. घरगुती लोणचं करतो त्याच्यामुळे घरून जास्त विक्री होत नाही. इथे या सेवा केंद्रामध्ये आमचं म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि इथे चांगल्या दरात आम्हाला विक्री करता येत आहे. या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम अनाथ मुलांच्या कल्याणासाठी वापरली जात आहे. प्रचंड मेहनत आणि रक्ताचं पाणी करत मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य मोबदला देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी राबवलेला हा उपक्रम त्यांना आर्थिक सक्षमतेकडे घेऊन जाणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम राज्याच्या वेगवेगळ्या भागात राबवले तर बळीराजा कधीच निराश होणार नाही. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयानं पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. महाविद्यालयाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं तसंच जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पर्यावरणपूरक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ विजय नारखेडे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. वसतिगृहात प्रतिदिन तयार होणाऱ्या 22.5 किलो अन्न कचऱ्यापासून इथे एका वर्षात जवळपास 22 सिलेंडर इतकं इंधन निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला वीज लागत नाही तसंच इंधन निर्मितीनंतर उरलेल्या गाळाचा खत म्हणूनही वापर करता येणार आहे. पर्जन्य जलसंधारणासाठीही उपाय करण्यात आलेत. सौर ऊर्जा यंत्रही बसवण्यात आलेत. या प्रकल्पामुळे पर्यावरण जतन करण्यासाठी हातभार लागणार असून वाया नाही वायू हे आमचं ब्रीदवाक्य आहे. कचरा ऊर्जा आणि पर्यावरणाच्या प्रश्नांना सोडवण्याच्या दिशेनं हे एक पाऊल आहे असं प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी यावेळी सांगितलं. आता कारल्याची कमाल पाहूया. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातल्या मुळवली गावात कारल्यानं कमाल केली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत मुठवली गावाची निवड झाली. कृषी विभागाकडून तिथल्या शेतकऱ्यांना पारंपरिक तसंच अत्याधुनिक तंत्रासंबंधीही मार्गदर्शन केलं जात आहे. मुठवली आणि निवी गावाच्या बाजूनं बारमाही नदी वाहते. तिच्या काठच्या क्षेत्रात कारलं आणि भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. डिझेल इंजिन पाईप मंडपासाठी जाळी असं साहित्यही कृषी विभागानं शेतकऱ्यांना पुरवलं आहे. संकरित कारल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगलंच उत्पन्न इथे मिळत आहे. दर्जेदार शेतमालामुळे व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करत आहेत. आणखीही शेतकरी या प्रवाहात सहभागी व्हायला उत्सुक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे. पाणी टंचाईचे चटके सोसल्यानंतर पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी श्रमदान करत आहेत ते पोलिसांचे हात. अकोल्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग पोलिसांनी पोलीस ठाण्यातच श्रमदानातून साकारला आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जलसंचय करण्याच्या दृष्टीनं पाणी फाउंडेशन असो किंवा जलयुक्त शिवार यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून उभा महाराष्ट्र श्रमदानासाठी सरसावला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम व्यस्त असणारे पोलीस ते तरी कसे मागे राहतील? अकोल्यातल्या बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी पोलीस निरीक्षकांपासून ते पोलीस शिपायांपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केलं. यंदा अकोला जिल्ह्याला पाण्याची प्रचंड समस्या जाणवली. पुढच्या वर्षी या समस्येनं उग्र रूप धारण करू नये यादृष्टीनं पावसाचं पाणी जमिनीत मुरावं या उद्देशानं या पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा खड्डा खोदून त्यामध्ये मोठे दगड विटा रेती टाकून पाणी अडवण्याची आणि ते मुरवण्याची सोय केली आहे. आता ही रेन हार्वेस्टिंगची तर पहिली तर आयटम मला ते पाणी फाउंडेशन जे आपल्या कानेरी सरब या गावामध्ये प्रभावीपणे राबवलं जाते त्याच्यातून मला ही आयडिया मिळाली. त्यानुसार मग मी ते पाणी फाउंडेशनच्या टेक्निशियन आहेत वाहूर वाघ यांच्याशी मी याच्याशी डिस्कस केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी याच्यामध्ये हे रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प पोलीस स्टेशन लेवलवर राबवत आहे. बार्शी टाकळी पोलिसांनी केलेल्या या श्रमदानानं प्रोत्साहित होऊन जिल्ह्यातली अनेक पोलीस ठाणी आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेत आहेत. जिसके थ्रू अराउंड 20 लाख लीटर तक वाटर की स्टोरेज कैपेसिटी है. तो आगे का जो बारिश का टाइम में ये कंप्लीट होने के बाद तो जब पानी का प्रॉब्लम आता तो ये मॉडल से आप पानी का स्कैरसिटी को थोड़ा सॉल्व कर सकते हैं. बहुत सारे पोलिस स्टेशन भी इसी यही एफर्ट हम करने की कोशिश कर रहे हैं. आपल्या दिवसभराच्या धकाधकीच्या आणि 24 तास ऑन ड्युटीच्या आयुष्यात पाणी बचतीसाठी पोलिसांनी केलेलं श्रमदान कौतुकास्पद तर आहेच. प्रत्येक घर आणि कार्यालय रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाशी जोडली गेली तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. एचएमटी वाणासह तांदळाच्या 9 वाणाचे विख्यात धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या पार्थिवावर आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातल्या नांदेड या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गडचिरोलीच्या सर्व रुग्णालयात दीर्घ आजारानं काल त्यांचं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. राष्ट्रपती पुरस्कार, कृषी भूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2010 फोर्ब्स या मासिकानं जगातल्या 7 मान्यवरांच्या यादीत दादाजी खोब्रागडे यांच्या नावाचा समावेश केला होता. खोब्रागडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केलाय. कृषी प्रगतीसाठी झटणारा एक प्रामाणिक संशोधक हरपला अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचं कृषी क्षेत्र त्यांच्या योगदानाप्रती सदैव कृतज्ञ राहील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यस्तरीय पुरुष फुटबॉल खुल्या गट स्पर्धेचं आज नाशिकमध्ये उद्घाटन झालं. यावेळी डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, अजिंक्य वाघ, साहेबराव पाटील आणि अविनाश टिळे यांनी हे उद्घाटन केलं. वेस्टर्न मुंबई फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत 32 जिल्ह्यांमधले 700 खेळाडू सहभागी झाले आहेत. 11 जूनपर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. आणि आता हवामानाची बातमी. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून दक्षिण कर्नाटकाचा काही अंतर्गत भाग, तामिळनाडू आणि पुडुचेरीचा उर्वरित भाग, रायलसीमा आणि किनारी आंध्र प्रदेशचा काही भाग त्यांनी आज व्यापला. येत्या 48 तासांत दक्षिण कोकणातल्या काही भागात तो पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. येत्या 48 तासात राज्यात काही ठिकाणी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळसह विविध ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी आणि कोल्हापुरातही पाऊस होत आहे. आणि आता तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 28. नागपूर 42 आणि 25. पुणे 36 आणि 24. औरंगाबाद 38 आणि 22. नाशिक 37 आणि 25. कोल्हापूर 35 आणि 23. रत्नागिरी 32 आणि 24. सोलापूर 33 आणि 22. आणि अमरावती कमाल 41 आणि किमान 21° सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकासापासून वंचित असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठीच्या आराखड्याला आकार देण्यासाठी सर्व राज्यपालांनी सहकार्य करावं, राष्ट्रपतींचं आवाहन. काळा पैसा तसंच दहशतवाद्यांना वित्त पुरवठा आणि उग्रवादाविरोधात एकत्रितपणे कारवाई करण्याचं सुषमा स्वराज यांचं ब्रिक्स देशांना आवाहन.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरूज दहशतवाद्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचारी जखमी. गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध योजनांमुळे देशातल्या 19 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षेचा लाभ. आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं प्रतिपादन. बनावट बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर पथकं नेमण्यात येणार. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती. लघु तसंच मध्यम उद्योगाने व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेण्यापेक्षा शेअर बाजाराद्वारे भांडवल उभारावं. उद्योगमंत्री सुभाष देसाई. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर. राज्यातला कृष्णा अगरवाल देशात 7 क्रमांकावर. आणि विख्यात धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या पार्थिवावर चंद्रपूर जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. बदलती जीवनशैली आणि विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा म्हणजेच पृथ्वीवरच्या जैविक संतुलनाचा होत असलेला ऱ्हास समजून घ्यायला हवा आणि त्या अनुषंगानं आवश्यक ते बदल आपण संवेदनशीलतेनं अंगीकारायला हवेत. मात्र त्यासाठी केवळ 1 दिवसाच्या पर्यावरण दिनाची प्रतिकात्मक औपचारिकतेची गरज नाही तर याबाबतीतली आयुष्यभराची समज गरजेची आहे. याच मुद्द्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पर्यावरण संवर्धक निखिल भोपळे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.